असं आहे की मुळामध्ये मराठवाड्यामध्ये शिवसेना ही पूर्वीपासूनच खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि होती. मध्यंतरी मित्रपक्ष भाजपानं अनेक ठिकाणी शिवसेनेला जिथे जिथे कट टू साईज करायचा प्रयत्न केला, त्याच पद्धतीनं महाराष्ट्राबरोबर मराठवाड्यात देखील शिवसेना कमी कशी होईल हे मित्रपक्ष भाजपानंच पाहिलं. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा तर आमचा विरोधकच होता आणि म्हणून पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीपासून आम्ही बाजूला झाल्यामुळं आम्हा शिवसैनिकांना, आमच्या इथल्या पदाधिकाऱ्यांना पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे आणि त्याचा आढावा घेणं याकरता मी या ठिकाणी आलेलो आहे. नांदेडमध्ये किती जागावर दावा करणार आहे शिवसेना? आत्ता मी तिथे गेल्यानंतर प्रत्येक मतदारसंघ, विधानसभा मतदारसंघाची परिस्थिती जाणून घेणार आणि सर्वसाधारणपणे मी जो काही येण्यापूर्वी अभ्यास केला तर नांदेडमध्ये 4 काँग्रेसच्या जागा निवडून आलेल्या आहेत, 3 भाजपाच्या निवडून आलेल्या आहेत, 1 शेतकरी कामगार पक्षाची जागा निवडून आलेली आहे. तर सर्वसाधारणपणे भाजपा आणि शिवसेना हे 2019 साली एकत्र लढले होते आणि एक शिवसेनेची आलेली आहे आणि म्हणून त्या चारही जागा इथं नैसर्गिकदृष्ट्या शिवसेनेचाच अधिकार आहे हे मी प्राथमिकदृष्ट्या सांगतो. बाकीचा तिथे गेल्यानंतर अभ्यास करून मी बोलेन. सर, काल देवेंद्र असं म्हणाले की मी जर मराठा आरक्षणात आरखाती आणली असेल शिंदे काय म्हणतात यापेक्षा महाराष्ट्रातला मराठा समाज सांगतोय की हे याच्यामध्ये आडकाठी आणण्याचं काम जास्ती जास्त देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आहे. आज मराठा समाजाचं नेतृत्व लढत असलेले मनोज जरांगे पाटील यांना पडद्यामागून सुरुवातीच्या काळामध्ये अधिकाधिक अडचणी कशा निर्माण होतील हे देवेंद्र फडणवीसांनीच कारस्थान रचलं आणि आता ते उघड झालेलं आहे. असं आहे की लाडकी बहीण योजनेचा जास्त बोलबाला आम्हीच केलाय. खरं सांगायला गेलं तर काय नवीन आहे लाडकी बहीण योजनेमध्ये? यापूर्वी संजय गांधी निराधार योजना आहे, श्रावण बाळ योजना आहे, वृद्धपकाळ योजना आहे, विविध प्रकारच्या पेन्शन योजना आहेत, कन्यादान योजना, ही कुणी आणली? ही पूर्वीच्या सरकारनं आणली, या सरकारनं काय आणलेली नाही. आणि ही जी काय मुख्यमंत्री लाडकी माझी लाडकी बहीण ही योजना आहे, या योजनेमध्ये 21 वर्षापूर्वीच्या बहिणी मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या नाहीत. 65 वर्षाच्या मोठ्या 65 वर्षापेक्षा मोठ्या असलेल्या बहिणी मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या नाहीत. एकाच घरामध्ये 21 वर्ष पूर्ण झालेल्या 2 जर बहिणी असतील तर त्यातली एकच लाडकी नाही. अंगणवाडी सेविका असतील, अंगणवाडी मदतनीस असतील, आशा वर्कर असतील, अशा पद्धतीच्या बहिणी ह्या मुख्यमंत्र्यांच्या सर्वार्थानं लाडक्या नाहीत. तर त्यांना मिळणारं जे काय मानधन आहे त्यातून वजा करून 1500 रुपये, मग कोणाला 100 रुपये, कोणाला 200 रुपये, कोणाला 300 रुपये, ह्या आजपर्यंत जेवढं म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण याच्यावर जेवढे पैसे वाटप झाले त्याच्यापेक्षा बजेटमध्ये 999 कोटी म्हणजे जवळजवळ 1000 कोटी रुपये हे या सरकारनं प्रसिद्धी करता, ॲडव्हर्टाईजमेंट मेक करता तरतूद केलेली आहे. म्हणजे आवळा द्यायचा आणि कोवाळा काढायचा हा धंदा या सरकारचा महाराष्ट्रातली प्रत्येक बहीण ओळखून आहे. त्यामुळं या योजनेचा फायदा या सरकारला होणार नाही आणि या योजनेची जास्तीत जास्त चर्चा आम्हीच केलेली असल्यामुळं ती योजना बहिणींपर्यंत किमान पोचते न पेक्षा ठराविकच बहिणींपर्यंत ही योजना गेली असती. असं आहे की महायुतीमध्ये काय सुरू आहे याची दखल मला घेण्याची आवश्यकता नाही. सर्वसाधारणपणे मी दुसऱ्याच्या पक्षाची अजिबात दखल घेत नाही. आम्ही सर्वसाधारणपणे दुसऱ्यांच्या पक्षामध्ये, विशेष करून युतीमध्ये काय घडामोडी होत आहेत याच्यामध्ये फार लक्ष घालतो, ती घालण्याची आवश्यकता नाही. परंतु रामदास कदम हेही आमच्या कोकणातले आहेत, रवींद्र चव्हाण हेही आमच्या कोकणातले आहेत. मी दोघांच्याही मुलाखती बारकाईनं ऐकल्या, पाहिल्या. मला असं वाटतं की या दोघांनीही लवकरच रस्त्यावर उतरावं, एकमेकाला आव्हान दिलंय, मैदानावर यावं आणि ते काहीतरी गाणं आहे ना, आ देखे जरा किस्मत.